सबस्क्राईब करा इनक्रेडिबल मेमरीज चॅनलला आणि बरोबरच बेल नोटिफिकेशन आयकनवरती सुद्धा क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वप्रथम मिळतील. इनक्रेडिबल मेमरीजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो तुमचं हार्दिक स्वागत आहे. मी सध्या फिरतो आहे अंबरनेरमध्ये आणि अंबरनेरमधल्या प्राचीन स्थळांचं आपण दर्शन घेत आहोत. त्यामध्ये आज मी जाणार आहे इथल्या मंगळग्रह मंदिरामध्ये. जगात फक्त दोनच मंगळग्रहाची मंदिरं आहेत, त्यातलं एक मंदिर इथे अंबरनेरमध्ये आहे. त्या मंदिराला या व्हिडिओमध्ये आपण भेट देणार आहोत. काय आहे या स्थळाचं महत्त्व आणि काय आहे या स्थळाचा इतिहास ते जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये. मी निघालोय बोरी नदीच्या पहिल्या तीरावर मंगळग्रह मंदिरामध्ये आणि तिथे जाताना अंबरनेरमधला सुप्रसिद्ध असा हा दगडी दरवाजा मला रस्त्यामध्ये लागलेला आहे. अंबरनेरचा हा भुईकोट किल्ला. महाराष्ट्रामध्ये शिवकालीन किल्ल्यांचे तीन प्रकार आहेत. एक डोंगरी किल्ले, म्हणजेच डोंगराच्या शिखरावर बांधलेले किल्ले. दुसरा म्हणजे भुईकोट किल्ले आणि तिसरा प्रकार म्हणजे सागरी किल्ले. अंबरनेरचा किल्ला यामधल्या भुईकोट या प्रकारामधला किल्ला आहे. पेशवे काळात अंबरनेर हे महत्त्वाचे लष्करी ठाणे होते. अंबरनेरला बोरी नदीच्या तीरावर पश्चिमेला गड होता, त्यातील हा उत्तरेचा दरवाजा म्हणजेच आजचा दगडी दरवाजा. 5 वर्षापूर्वी इथल्या बुरुजाचं मोठं नुकसान झालं होतं. एक बुरुज संपूर्णपणे ढासळला होता. पुरातत्व विभाग आणि अंबरनेर महानगरपालिका यांनी एकत्रितपणे काम करून या दरवाजाला नवीन झळाई दिलेली आहे. छत्रपती संभाजी महाराज चौकातून डावीकडे वळल्यावरती आपण बोरी नदीच्या तीरावरती पोहोचतो. हा आहे बोरी नदीवरचा पूल. बोरी नदीच्या आयलं तीरावरती सखारामवाडी म्हणजेच प्रतिपंढरपूर आणि पहिलं तीरावरती मंगळग्रह मंदिर वसलेलं आहे. सध्या हिवाळ्याचे दिवस चालू आहेत आणि आपण पाहू शकतो की बोरी नदीच्या पात्रामध्ये फारच पाण्याची कमी पातळी आहे, पण पावसाळ्यात मात्र ही नदी दुथडी भरून वाहत असते. आणि आता आपण मंगळग्रह मंदिराजवळ पोहोचलेलो आहोत. इथून थोड्याच अंतरावरती मंगळग्रह मंदिर आहे. या परिसरामध्ये सध्या मोठ्या प्रमाणात विकास कामं सुरू आहेत. मंदिर परिसराचा कायापालट होतोय, नवीन रस्ते बनवले जात आहेत. इथे समोर आपण बघू शकतोय की इथं बस स्टॉप बांधला जातोय आणि पार्किंग लॉटसुद्धा बनवला जातोय. इथे येणाऱ्या भाविकांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी इथे आवश्यक त्या सर्व सोयीसुविधा केल्या जात आहेत. मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी इथे एक मोफत चप्पल स्टँड आहे. इथल्या सेविकांना चप्पल बूट दिल्यानंतर असा टोकन क्रमांक दिला जातो. मित्रांनो, तुमचे चप्पल बूट कुठेही इतरत्र काढू नका. या मोफत चप्पल स्टँडवरती तुमची चप्पल बूट काढून ठेवा आणि चप्पल बूट काढत असताना इथल्या सेविकांना सहकार्य करा. हे आहे मंगळदेव मंदिराचं मुख्य प्रवेशद्वार. अंबरनेरमधील सुप्रसिद्ध आणि जगातलं एकमेव मंदिर जिथे मंगळदेव ग्रहाची मूर्ती आहे. ग्रहदेवतांची मंदिरं या जगामध्ये फारच थोडी आहेत, त्यातलंच हे एक मंदिर. मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळच अभिषेक बुकिंग ऑफिस आहे. त्याच्या बाजूलाच प्रसादालय आहे जिथे महाप्रसादाची व्यवस्था केली जाते. मंदिरामध्ये अशोभनीय वस्त्र परिधान केलेल्यांना तसंच हाफ पॅन्ट, बरमोडा पॅन्ट अशी वस्त्र परिधान केलेल्यांना प्रवेश नाही आहे. या मंदिराची आणखी एक खासियत म्हणजे या मंदिरामध्ये पैसे देऊन दर्शन उपलब्ध नाही. मंदिरामध्ये सर्वांना एकाच रांगेतून दर्शन घ्यावे लागते. मंगळग्रह दोष निवारणासाठी अभिनेत्री ऐश्वर्या राय अंबरनेरमध्ये येणार अशी अफवा पसरली आणि त्यानंतर देशभरात अंबरनेरमधील जागृत मंगळग्रह देवस्थान चर्चेत आले. अंबरनेरचे श्री मंगळदेव ग्रह मंदिर संपूर्ण भारतातील अतिप्राचीन, अतिदुर्मिळ
आणि अतिजागृत मंदिरांपैकी एक आहे. जाणकारांच्या मते संपूर्ण भारतात स्वतंत्रपणे श्री मंगळदेव ग्रहाची मंदिरे अत्यंत दुर्मिळ आहेत. अमळनेरचे श्री मंगळग्रह देव मंदिर कोणी बांधले, मूर्तीची स्थापना कोणी केली आणि केव्हा केली याबाबत कोणतीही अधिकृत माहिती उपलब्ध नाही. 1993 या मंदिराचा दगडूशेठ सराफ यांनी जीर्णोद्धार केल्याचे सांगितले जाते. सराफ यांनी 1940 मंदिरातील सर्व पूजा आणि विधी नियमित करीत मंदिराचा परिसर विकसित केला. त्यांच्या निधनानंतर हे मंदिर पुन्हा दुर्लक्षित झाले, त्यामुळे काही दिवसातच या मंदिराला भग्नावस्था प्राप्त झाली. त्यानंतर जवळपास 12 एका पायावर उभे राहून तपश्चर्या करणारे जगदीशनाथजी महाराज यांनी या मंदिराला गतवैभव मिळवून दिले. पण काही काळानंतर नाथजी महाराज अचानक हे मंदिर सोडून निघून गेले, त्यामुळे त्यानंतर बराच काळ हे मंदिर दुर्लक्षित राहिले. 1999 मंदिर परिसर नगरपालिकेचा कचरा डेपो झाला होता, त्यामुळे हे मंदिर गुन्हेगारांच्या लपण्याची आणि गांजा पिणाऱ्यांची जागा म्हणून कुप्रसिद्ध झाले होते. 1999 झालेल्या जीर्णोद्धाराने मंदिर आणि परिसराचा आता पूर्णपणे कायापालट झालेला आहे. या मंदिरामध्ये दर मंगळवारी अभिषेक आणि मंगळशांतीसाठी होम हवन होतात. इथे भाविकांच्या निवासाची उत्तम व्यवस्था आहे. देवी आणि देवतांची मंदिरं देशात जागोजागी आहेत, मात्र एखाद्या ग्रहाचं मंदिर सापडणं अतिशय दुर्मिळ आहे. युद्धाची, ऋणमुक्तीची, भव्य निर्मितीची देवता अशी मंगळ ग्रह देवतेची ओळख आहे. विश्वकर्मा यांच्या विशाल आणि अद्भुत नगरीच्या निर्मितीत मंगळदेव ग्रहाची कृपा होती अशी मान्यता आहे. पौराणिक कथेनुसार ग्रहांना देवतेचे स्थान प्राप्त आहे. ज्योतिषशास्त्रामध्ये मंगळ ग्रहाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. विवाहयोग, गुणमिलन, विवाह न जुळणे, घटस्फोट, विधुरता, अपघात, भय, मोठ्या शस्त्रक्रिया यासाठी मंगळ ग्रहाचा विचार केला जातो. वैद्यकीय ज्योतिषशास्त्रात मंगळाचा आपल्या शरीरातील रक्तावर अंमल असतो. श्री मंगळ ग्रह देवता ही भूमिपुत्र असल्याने ज्यांचा संबंध शेती, माती आणि वायूशी येतो असे व्यावसायिक म्हणजेच शेतकरी, सिव्हिल इंजिनियर, आर्किटेक्ट, बिल्डर, ब्रोकर ही सगळी मंडळी श्री मंगळ ग्रह देवतेला आराध्य दैवत मानतात, त्यामुळे ते मोठ्या संख्येने या मंदिरामध्ये येतात. या मंदिरात मंगळदेवासोबत पंचमुखी हनुमान आणि भूमिमाता यांच्या दर्शनाचा सुद्धा लाभ घेता येतो. या मंदिरातील आरती आणि अभिषेक हे अत्यंत पवित्र आणि सुंदर प्रसंग असतात. दिवसाच्या वेगवेगळ्या प्रहरांमध्ये वेगवेगळ्या आरत्या होतात. इथे मंगळवारी महाप्रसाद दिला जातो. कांदा आणि लसूण नसलेली मसाल्याची रस्सेदार मसूर डाळ, भात, बाटी, भाजी, जिलेबी असा हा प्रसाद फक्त 54 दिला जातो. हा प्रसाद 54 मिळण्याचे कारण म्हणजे 9 हा मंगळाचा शुभांक आहे. 5 आणि 4 या क्रमांकाची बेरीज 9 ही होते, म्हणून हा प्रसाद 54 दिला जातो. अमळनेर जळगावपासून सुमारे 60 अंतरावर आहे. जळगावहून सकाळी 9 सुमारास भुसावळ सुरत पॅसेंजर आहे. मुंबईवरून अमळनेरला जायचे असल्यास तुम्ही बांद्रा टर्मिनस भुसावळ एक्सप्रेस पकडू शकता. ही गाडी रात्री 12:05 बांद्रा टर्मिनसवरून सुटते आणि सकाळी 9 ती अमळनेरला पोहोचते. इथे पोहोचण्यासाठी महाराष्ट्रातल्या अनेक भागातून बससेवासुद्धा उपलब्ध आहे. धुळे शहरापासून अमळनेर 36 आहे आणि तिथून बस आणि खाजगी वाहनांचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. जवळचे एअरपोर्ट औरंगाबाद आहे, जे अमळनेरपासून 135 अंतरावर आहे. मंगळग्रह मंदिरात पेढ्याचा प्रसाद सुप्रसिद्ध आहे. इथे तुम्ही तो प्रसाद घेऊ शकता किंवा तुमच्या राशीनुसार परफ्यूम तुम्ही इथे विकत घेऊ शकता. मंदिराच्या बाजूला बनवण्यात आलेली तुळसाई बाग तिच्या भव्य स्वरूपामुळे लहान मोठ्यांमध्ये आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे.
विविध रंगांची फुले, केळीच्या झाडांची केलेली सजावट, संपूर्ण परिसरात ठेवण्यात आलेल्या विविध झाडांच्या कुंड्या यामुळे हा बगीचा खऱ्या अर्थाने सजलेला दिसतो. दर मंगळवारी मंदिराला शिर्डी आणि शेगावप्रमाणेच यात्रेचे स्वरूप प्राप्त होत असते. दर मंगळवारी मंदिर प्रशासनातर्फे फक्त 15 रुपयात महाप्रसाद दिला जातो. ज्यांना मांगलिक दोष असतात तसंच ज्यांच्या विवाहात अडथळे येतात ते दूर करण्यासाठी भाविक श्रद्धेने या मंदिरामध्ये येतात. आपला मुंबई ते अंबरनेर रेल्वे प्रवास, साहित्य संमेलन ग्रंथदिंडी आणि अंबरनेर प्रवासाचे इतर व्हिडिओ जर तुम्ही पाहिले नसतील तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन ते व्हिडिओ तुम्ही नक्की पहा. मंगळग्रह मंदिराला ISO सर्टिफिकेट मिळालेलं आहे, त्याचबरोबर अनेक अवॉर्डसुद्धा या मंदिराला मिळालेले आहेत. नुकताच थायलंडमधला मानाचा ग्लोबल इम्पॅक्ट पुरस्कारसुद्धा या संस्थेला मिळालेला आहे. वा, काय सुंदर रांगोळी काढलेली आहे. मंगळग्रह मंदिरामध्ये जागोजागी अशा सुंदर रांगोळ्या काढलेल्या दिसतात. श्री मंगळदेव ग्रह मंदिरातील नुकतेच प्राण प्रतिष्ठित झालेले शिवलिंग अर्थात श्री मंगळेश्वर महादेव हे 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले आणि परमपवित्र श्री नर्मदा नदी काठावरील ओंकारेश्वर इथून आणलेले आहे. त्यावर श्री महादेवाच्या डोक्यावर असते त्याप्रमाणे नैसर्गिक चंद्रकोर आहे. श्री नर्मदा नदीच्या पाण्याच्या अतितीव्र प्रवाहाने आणि घर्षणाने ताऊन सुलाखून निघालेल्या या शिवलिंगामध्ये अतिउच्च ऊर्जा असते. फक्त श्री नर्मदा शिवलिंगालाच स्थापना किंवा पूजनाचे कोणतेही विशिष्ट संस्कार किंवा कर्मकांडाची आवश्यकता नसते. सर्वसामान्य भाविकालाही साधनेमध्ये श्री नर्मदा शिवलिंग वापरता येते. अनेक प्रकारचे त्रास आणि विवंचनापासून मुक्तीसाठी आणि जीवनात आनंद, स्थैर्य व पुण्यप्राप्तीसाठी अनादि अनंत काळापासून या शिवलिंगाचे महत्त्व आहे. इथल्याच एका मोठ्या वडाच्या झाडाखाली श्री स्वामी समर्थ महाराजांचं सुंदर मंदिर स्थापन करण्यात आलेलं आहे, ज्यामध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांचा फोटो आणि पादुका स्थापन करण्यात आलेल्या आहेत. श्री स्वामी समर्थ महाराज, श्री साईनाथ महाराज, श्री गजानन महाराज, श्री शंकर महाराज यांची विविध रूपातील ज्यांनी 5000 हून अधिक चित्र काढली आहेत ते पुण्यातील महान कलावंत श्री शेखर साने यांनी हे चित्र खास श्री मंगळदेव ग्रह मंदिरासाठी तयार करून दिलेलं आहे. जगातील हे श्री स्वामी समर्थ महाराजांचे एकमेव चित्र आहे ज्यांच्या गळ्यात श्री मंगळदेव ग्रहाचे पेंडल आणि श्री मंगळदेव ग्रहाशी संबंधित रत्नांच्या माळा आणि आभूषणे आहेत. मंदिरामध्ये कॅन्टीनची सोयसुद्धा केलेली आहे, जिथे आईस्क्रीम, वडापाव, पाण्याच्या बाटल्या आणि इतर पॅकेज फूड प्रोडक्ट्स तुम्हाला MRP दराने मिळतील. कॅन्टीनजवळच सुशोभित केलेला हा परिसर
मंगळग्रह मंदिरातील परमपूज्य श्री सानेगुरुजी प्रवेशद्वार, नुकत्याच पार पडलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या ग्रंथदिंडीमध्ये मंगळग्रह मंदिरातर्फे हा रथ सामील करण्यात आला होता. या ग्रंथदिंडीमध्ये आपणही सहभागी झालो होतो. त्याचा व्हिडिओ जर तुम्ही पाहिला नसेल तर आपल्या इनक्रेडिबल मेमरीज चॅनलच्या अमळनेर प्लेलिस्टमध्ये जाऊन तो व्हिडिओ तुम्ही नक्की पहा. सानेगुरुजी प्रवेशद्वाराजवळच लहान मुलांसाठी खेळण्यासाठी खेळणी आहेत. तुमच्याबरोबर जर लहान मुलं असतील तर तुम्ही या उद्यानामध्ये त्यांना घेऊन येऊ शकता. नवकार नावाची अजून एक रोपवाटिका प्रवेशद्वाराजवळच सुंदर असं कारंजं बघायला मिळतं. या रोपवाटिकेमध्ये तुम्ही आरामात बसू शकता आणि त्याबरोबरच इथे अनेक सेल्फी पॉईंट्स डेव्हलप केलेले आहेत. तिथे तुम्ही तुमच्या प्रियजनांबरोबर सेल्फी घेऊ शकता. मुख्य मंदिराच्या बाजूलाच कार्यालय आहे. मंगळग्रह मंदिरामध्ये जर तुम्हाला अभिषेक करायचा असेल, देणगी द्यायची असेल किंवा पूजेचं बुकिंग करायचं असेल, इथे राहण्याची सोय जर तुम्हाला हवी असेल तर तुम्ही या कार्यालयामध्ये नोंदणी करू शकता. याबद्दलच्या सविस्तर माहितीसाठी तुम्ही मंगळग्रह मंदिराच्या संकेतस्थळालासुद्धा भेट देऊ शकता. खाली डिस्क्रिप्शनमध्ये मंगळग्रह मंदिराच्या संकेतस्थळाची लिंक दिलेली आहे. जळगाव जिल्ह्यामध्ये फिरताना तुम्हाला अनेक चारचाकी आणि दुचाकी गाड्यांमागे या मंदिराचे स्टिकर सापडतील. इथे येणाऱ्या प्रत्येक गाडीवर या मंदिराचे एक स्टिकर लावण्यात येते. गेल्या काही वर्षांमध्ये लग्न होत नाही म्हणून इथे पूजा करायला येणाऱ्यांची संख्या खूप मोठी आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बहुतेक गाड्यांवर या मंदिराचे स्टिकर तुम्हाला सर्रास आढळून येतील. मित्रांनो, तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ ते मला खाली कमेंट करून नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आपल्या या इनक्रेडिबल मेमरी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बरोबरच बेल नोटिफिकेशन आयकनवरती सुद्धा क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वप्रथम मिळतील. भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. तर मंडळी, कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ ते मला खाली कमेंट करून नक्की कळवा. आणि आपल्या या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.